नमस्कार मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी घेऊन आलेली आहे गुढीपाडवा स्पेशल स्वीट डिश तुम्ही बघू शकता गुलाबजाम घेऊन आलेले आहे मी खास तुमच्यासाठी गुलाबजाम आपले पाकामध्ये पूर्णपणे मोरलेले आहेत कुठेच तुम्हाला कच्चापणा दिसणार नाही चला तर मग बघूया गुलाबजाम मी इथे एक गिट्स घेतलेला आहे आपण ते एका वाटीने मोजून घेऊया त्यात किती पीठ भरतं ते तुम्ही बघू शकता इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने आपण पीठ मोजून घ्यायचं आहे तर इथे दोन वाट्या पीठ आपलं हे भरलेलं आहे जर तुम्ही हे दोन वाट्या पीठ भरलेलं आहे दुधात पण तुम्ही हे भिजवून घेऊ शकता नाहीतर पाण्यात पण भिजवून घेऊ शकता मी इथे दोन वाट्या पीठ भरलेले तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही दूध पण घेऊ शकता आता आपण हे पाणी थोडं थोडं पाणी टाकत हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ जास्त घट्ट नाही भिजवायचं थोडं सैलच भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथं थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेत आहे तुम्हाला जर गुलाबजाम असे मस्त बनवायचे असतील तोंडात टाकले की विरघळणार आहे तर तुम्ही ह्या टिप्स फॉलो नक्की करा चला तर मग तुम्ही बघूया हे गुलाबजाम थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेत आहोत कमीत कमी आपल्याला पाच मिनटं हे पीठ चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं पण हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला अर्धाच वाटी पाणी लागलेलं आहे अर्ध्या वाटीत आपलं पाणी भि आपलं पीठ भिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे अर्धाच वाटी पाणी लागलेलं आहे आपलं पीठ इथं भिजवून आहे आता आपण याच्यावर एक झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवूया आता इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण पाक बनवून घेऊया पीठ भिजेपर्यंत मी इथं छोट पातील घेतलंय पातिल्यात ज्या वाटीने आपल्या दोन वाट्या पीठ भरलं होतं त्याच वाटीने मी इथं चार वाट्या पाणी आहे चार वाट्या पाणी आणि दोन वाट्या साखर घेतलेली तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण घेऊ शकता मला जास्त गोड नाही आणि जास्त फिक्के पण नाही मीडियम गोड आवडतं मी इथं दोन वाट्या साखर घेतली चला तर मग आपण हे पाक बनवून घेऊया प्रथम मी गॅस चालू करते तर आपण हे पातीला गॅसवर ठेवूया चमच्याच्या सह्याने साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे ते आपला पाक बनवून तयार होतोय साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे सा आता आपण इथे पीठ भिजलेलं आहे आपलं दहा मिनटं झालेलीत आपली तिथे पाक तयार आहे आणि इथे आपलं पीठ पण भिजून तयार आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं फुगलंय जास्त म्हणजे जास्त घट्ट नव्हतं भिजवलं आपण थोडं सैल ठेवल्यामुळं आपल्याला हे गुलाबजाम गोल गोल करायला पण खूपच म्हणजे जास्त मेहनत नाही लागणार आपले लवकर गुलाबजाम बनवून तयार होतील आणि गुलाबजामला कुठे अशी चीर वगैरे नाही पडणार आपले गोल गोल मस्त गुलाबजाम इथं बनून तयार होतील हलक्या हाताने आपल्याला हे गुलाबजाम ओळून म्हणजे असं गोल गोल करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे सगळी गुलाबजाम बनवून घेत आहे आपला पाक पण तिथे बनवून तयार होत आहे गॅस चालू आहे तुम मी बघू शकता मी हलक्या हाताने गुलाबजाम सगळे वळून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही सगळे गुलाबजाम गोल गोल करून घेऊ शकता जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही मिडियम गुलाबजाम मी इथे बनवून घेतलेले आहेत कारण ते तेलात नंतर खूप फुगतात म्हणून मी छोटे छोटेच गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत एका गिट्सपासून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजाम इथे बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता ले किती मस्त गुलाबजाम इथं ता बनवून तयार आहेत आता आपले इथे आपला पाक कमीत कमी वीस मिनटं बारीक गॅसवर आपण बनवून घेतलेला आहे आता आपण टाकूया इलायची ह्याच्यात विलायची तुम्हाला विलायची पावडर पण वापरू शकता मी इथे दोन विलायच्या बारीक करून घेतलेल्या आहेत तर आपला इथे पाक बनवून तयार आहे ता आपण गुलाबजाम तळायला घेऊया मी तेल तेल ते क प्रथम तेल घेते तेल थोडं गरम झालं की आपल्याला गुलाबजाम तर थोडासा तुकडा त्यात टाकून बघायचा आहे तो जर असा तळून वरती आला तर आपल्याला त्यात गुलाबजाम सोडायचे आहेत एक गुलाबजाम करून आपल्याला आठ ते नऊ गुलाबजाम एकाच वेळेस तळून घेऊ शकतो आपण आपल्याला गॅस गुलाबजाम तळताना मीडियम ठेवायचा आहे जास्त फुल नाही ठेवायचा फुल गॅस ठेवला की आपले गुलाबजाम काळे पडतात आणि ते पाकामध्ये लवकर मुरत पण नाहीत आणि गुलाबजाम आतमध्ये कच्चेच राहतात जर तुम्हाला परफेक्ट गुलाबजाम बनवायचे असतील तर तुम्ही बारीक गॅसवर चार मिनटं गुलाबजाम आपले चार चारी बाजूने सारखेच तळून घ्यायचे एकदम एकसारखा कलर येईपर्यंत बारीक गॅसवर तळल्यावर आपले गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित मुरतात आणि पूर्ण पाक मन, पाक गुलाबजाममध्ये मुरतो आपला तुम्ही बघू शकता इथे आपल्या गुलाबजामचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत आपला गुलाबजामचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे अशा प्रकारे आपल्याला गुलाबजाम चारी बाजूने एकसारखा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला गुलाबजाम तेलामध्ये सतत हलवत एकसारखा चारी बाजूने भाजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया तुम्ही बघू शकता तेलामध्ये आपला गुलाबजाम ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा तळून घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे गुलाबजाम तळून घेतले तर तुमचे गुला गुलाबजाम तोंडात टाकले की विरघळणारे एकदम मस्त गुलाबजाम बनवून तयार होतील तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम इथे एकसारखा कलर याचा आलेला आहे आणि आपले गुलाबजाम इथे बनवून तयार आहेत अशाच प्रकारे मी सगळे गुलाबजाम इथे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारखा कलर आलेला आहे आणि आपले गुलाबजाम इथे खूप मस्त दिसतात आता हे तेल तेलामधून आपण बाहेर काढून सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता इथे माझी सगळे गुलाबजाम तळून झालेली आहेत आपला पाक बनून पण तयार झालेला आहे पाक जर थंड असेल तर त्याच्यात गुलाबजाम नाही टाकायची माझा पाक येथे थंड झाला होता म्हणून मी पुन्हा गॅसवर ठेवला एक मिनटासाठी पाक थोडंसं म्हणजे हलकासा गरम झाला की आपण त्याच्यात गुलाबजाम सोडूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी, मी सगळे गुलाबजाम पाकामध्ये सोडते आणि चमच्याच्या सह्याने त्याला हलवून घेते आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून कमीत कमी एक ते दीड तास आपल्याला हे पाकामध्ये मरून घ्यायचे आपले गुलाबजाम एकसारखे एकसारखे कलर पण त्याला आलेला आहे एकदम मस्त आपले गुलाबजाम बनवून तयार आहेत तोंडात टाकले की विरघळणारे स्वीट डिश आपली बनवून तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकनला क्लिक करा शेअर करा धन्यवाद